नमस्कार छोट्या दोस्तांनो, आत्तापर्यंत आपण क म ल घ र ब न स प त अ आ ई ई ऊ ऊ काना पहिली वेलांटी पहिला उकार दुसरी वेलांटी दुसरा उकार बघितलं आहे। आज आपण एक मात्रा आणि च ल ह झ या नवीन अक्षर शिकणार आहोत, त्यांचं लेखन कसं करायचं ते शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हे चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव। या चित्रात किती दिसत आहेत? एक। या चित्रात काय दिसत आहे? एडका। हे चित्र कशाचं आहे? एरंड। छान, या तीनही चित्रांची नावं तू बरोबर सांगितलीस, आता त्यांची नावं कशी लिहायची ते आता बघूया। या चित्राला तू काय म्हणाली? एक। एक शब्द इथं खाली लिहिल्यासारखा लिहायचा। या चित्राला तू काय म्हणाली? एडका। एडका हा शब्द इथं लिहिल्यासारखा लिहायचा। या चित्राला तू काय म्हणाली? एरंड। एरंड हा शब्द असा लिहितात। या तीनही चित्रांच्या नावांच्या सुरुवातीचं अक्षर ए आहे, त्याला म्हणताना ए असं म्हणायचं। काय म्हणायचं? ए। छान, हे चित्र कशाचं आहे? चमचा। हे चित्र कशाचं आहे? चाक। आणि हे चित्र कशाचं आहे? चरखा। छान, या तीनही चित्रांची नावं बरोबर सांगितली, आता त्यांची नावं कशी लिहायची ती दाखवतो। या चित्राला तू काय म्हणाली? चमचा। चमचा हा शब्द असा लिहितात। या चित्राला तू काय म्हणाली? चाक। चाक हा शब्द असा लिहितात। हे चित्र कशाचं आहे? चरखा। चरखा हा शब्द असा लिहितात। या तीनही शब्दांच्या सुरुवातीचं अक्षर च आहे, ते या ठिकाणी लिहिलं आहे, त्याला च म्हणायचं। काय म्हणायचं? च। च, आता हे पुढचं चित्र पहा, कशाचं आहे? बाळ। हे चित्र कशाचं आहे? माळ। आणि या चित्रात काय दिसतंय? विळी। छान, या तीनही चित्रांची नावं बरोबर सांगितली, ती कशी लिहायची ते बघ। या चित्राला काय म्हणाली? बाळ। बाळ शब्द असा लिहायचा। या चित्राला काय म्हणाली? माळ। माळ शब्द असा लिहायचा। या चित्राला काय म्हणालीस? विळी। विळी शब्द असा लिहायचा। या तीनही शब्दांमध्ये हे जे अक्षर आहे त्याला ळ म्हणायचं। काय म्हणायचं? ळ। आता हे चित्र बघ, काय आहे? हरिण। या चित्रात काय दिसतंय? होडी। हे चित्र कशाचं आहे? हत्ती। तीनही चित्रांची नावं बरोबर आहेत, त्यांची नावं कशी लिहायची ती बघ। या चित्राला काय म्हणाली? हरिण। हरिण शब्द असा लिहायचा। हे चित्र कशाचं आहे? होडी। होडी हा शब्द असा लिहितात। आणि हे चित्र कशाचं आहे? हत्ती। हत्ती हा शब्द असा लिहितात। आता या तीनही शब्दांच्या सुरुवातीचं अक्षर ह आहे, आणि इथं लिहिलं आहे, त्याचं वाचन करायचं ह। ह। छान, आता हे चित्र बघ, काय आहे या चित्रात? झाड। हे चित्र कशाचं आहे? झाडू। आणि हे शेवटचं चित्र कशाचं आहे? झुरळ। शाबास, ह्या तीनही चित्रांची नावं बरोबर सांगितली, आता ती कशी लिहितात ते बघ। हे चित्र कशाचं आहे? झाड। झाड शब्द असा लिहितात। हे चित्र कशाचं आहे? झाडू। झाडू शब्द असा लिहितात। आणि हे चित्र कशाचं म्हणलीस? झुरळ। झुरळ शब्द हा असा लिहितात। अशा प्रकारे ही अक्षरे आपण शिकलो, ती अक्षरे आता कशी लिहायची ते बघूया। गिरव, लिही, म्हण। ए, याला काय म्हणायचं? ए। ए लिहिताना अशी उभी रेष, त्याला तिरकी रेष जोडायची, त्याच्या शेजारी ही अशी उभी रेष, आणि डोक्यावरची आडवी रेष काढली की झाला ए। आणि त्याचं वाचन करून या ठिकाणी दुरेगीमध्ये लिहायचा ए ए ए। त्यानंतर ह्या च लिहिताना त्याच्यावर गिरवायचं, आणि च लिहिताना ही अशी आडवी रेघ, त्याला अशी वाटी,
आणि वरून सरळ खाली उभी रेष, डोक्यावरची आडवी रेष काढली की झाला च, त्याचं वाचन करायचं च, आणि या ठिकाणी दुरेगी रेषेवरती म्हणून लिहायचा च च च। आता ळ कसा लिहायचा ते बघूया। ळ लिहिताना ही असा गोल काढून त्याला शेजारी चिकटून असा दुसरा गोल काढायचा, उभी रेष आणि डोक्यावरची अशी रेष दिली आडवी की झाला ळ। आता या ठिकाणी दुरेगीवरती म्हणून ळ लिहायचा, ळ ळ ळ। आता ह कसा लिहायचा ते बघूया। आपण ई इमारतीचा काढायला शिकलोत, अगदी तसाच अशी उभी रेष, त्याला अशी वाटी, पुन्हा जोडून अशी वाटी, आणि इकडं तोंड करून पुन्हा वाटी, डोक्यावरची आडवी रेघ देऊन झाला ह। आता इथं पुढे दुरेगीमध्ये ह म्हणून लिहायचा, ह ह ह। आता शेवटचं अक्षर आहे झ, ते लिहिताना ई प्रमाणेच आकार काढायचा, अशी उभी रेघ, वाटी, पुन्हा त्याला जोडून वाटी, वाटीच्या शेवटी गोल काढून तिरफी रेघ, आणि या ठिकाणून अशी आडवी रेघ देऊन उभी रेष जोडायची, आणि डोक्यावरची आडवी रेघ काढली की झाला झ। आणि म्हणून या ठिकाणी दुरेगीवर लिहायचा झ झ झ। अशा प्रकारे ही अक्षरे शिकलो। आता मात्रा बघूया। बघ, ऐक, वाच, हे चित्र आहे एक मात्र्याचं, याला म्हणायचं मात्रा। या ठिकाणी प या अक्षराला मात्रा देऊन आपण त्याचं वाचन आणि लेखन कसं करायचं ते बघूया। प ला मात्रा दिला की अशी डोक्यावरती तिरपी रेष, आणि त्याचं वाचन करायचं पे। काय म्हणायचं? पे। छान। तसंच मग आत्तापर्यंत शिकलेल्या अक्षरांना आपण मात्रा देऊन लिहूया। या ठिकाणी जोडून लिही आणि वाच। क याला मात्रा दिल्यावर त्याला म्हणायचं के। काय म्हणायचं? के। तसंच या खालील अक्षरांना सुद्धा मात्रा देऊन लिहे आणि वाचायचं। म याला मात्रा दिल्यावर काय वाचायचं? मे। छान। ल ला मात्रा दिल्यावर काय वाचायचं? ले। तसंच घ ला एक मात्रा देऊन काय वाचायचं? घे। र ला एक मात्रा देऊन काय वाचायचं? रे। ब ला एक मात्रा देऊन काय वाचायचं? बे। तसंच न ला एक मात्रा देऊन काय वाचायचं? ने। स ला एक मात्रा देऊन काय वाचायचं? से। प ला एक मात्रा देऊन काय वाचायचं? पे। त ला एक मात्रा देऊन काय वाचायचं? ते। तसंच च या अक्षराला एक मात्रा देऊन काय म्हणायचं? चे। ळ ला एक मात्रा देऊन काय वाचायचं? ए। तसंच ह ला एक मात्रा देऊन कसं वाचायचं? हे। आणि झ याला एक मात्रा देऊन काय म्हणायचं? जे। शाब्बास। अशा प्रकारे आपल्या सर्व अक्षरांचा सराव चालू ठेवायचा आणि नवनवीन अक्षरे शब्द वाचायला आणि लिहायला शिकायचं। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।